आयसीसी वर्ल्ड कप आणि पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार एकाच वेळी सुरू होता, त्यामुळे वर्ल्ड कपचा निवडणुकांच्या प्रचारावरही परिणाम झाला। पण 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला, परिणामी देशभरातले क्रिकेट प्रेमी नाराज झाले। पण या पराभवातही राजकीय नेत्यांनी संधी साधली। उच्च शिक्षित असलेल्या राहुल गांधींनीही अंधश्रद्धाळू नागरिकांप्रमाणे उथळ वक्तव्य केलं। भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवाचा संबंध त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जोडला। एक टीव्ही पे आता है आपसे कहेगा हिंदू मुस्लिम, कभी क्रिकेट मैच में चला जाएगा वो अलग बात है कि हरवा दिया, पनौती पीएम मतलब पनौती मोदी। राजस्थान मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जालोर मधल्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले। राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केली। राहुल गांधींनी वापरलेला शब्द अशोभनीय असल्याचं प्रसाद म्हणाले, तर राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा नाना पटोलेंनी केला। आता ह्या वक्तव्याला कुठले नरेंद्र मोदीचं नावच घेतलं नाही। आता नरेंद्र मोदीचं नाव न घेता पनौती हा शब्द वापरला तर पनौती वाजला म्हणजे नरेंद्र मोदींचा अपमान केला असं बीजेपी आज बोलती आहे। तर मग भारताची आपण जिंकलेली मॅच का हरलो याच्यावरच एक आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे ना। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केलाय। 19 नोव्हेंबरला टीम इंडियाचा पराभव झाला त्या दिवशी कुणाची जयंती होती याची आठवण नितेश राणेंनी करून दिली। गांधी कुटुंबियांच्या मुळे जी 60-70 वर्ष पनौती जी देशाला लागलेली ती पनौती 2014 मोदीजींच्या नावाने दूर झालेली आहे आणि मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो, फादर ऑफ द नेशन कसा असतो हे खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे। आम आदमी के लिए तो मोदीजी गरीबों के मसीहा है, आम आदमी के लिए मोदीजी देश के रक्षक है, आम आदमी के लिए मोदीजी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री है। और जहां तक राहुल गांधी का सवाल है, उनकी पार्टी भी उनको सीरियसली नहीं लेती, जनता भी उनको सीरियसली नहीं लेती, तो मैं क्यों उनको सीरियस लूं। राजकारण करण्याकरता राजकीय नेत्यांना कोणताही मुद्दा पुरेसा असतो, मात्र एकमेकांवर टीका करताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणं गरजेचं आहे। खेळावरून टीका करण्याच्या नादात राजकारणाचा होत असलेला खेळ सामान्य नागरिकांना पसंत पडणारा नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।